खोल समुद्रातील द्वारका शहरात जाऊन मोदींनी केली प्रार्थना. खोल समुद्रात स्कुबा डायव्हिंग करत मोदींनी श्रीकृष्णाला केलं नमन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली द्वारकाधीश मंदिरातही पूजा. शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वतीजींकडून घेतले आशीर्वाद. भारत जोडो यात्रेत समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव सहभागी. आज भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये. राहुल गांधींसोबत प्रियंका गांधीही. माझं पहिलं मत देशासाठी. जास्तीत जास्त संख्येनं मतदान करण्याचं नवमतदारांना मोदींचं मन की बात मधून आवाहन. राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. सरकारला घेरण्यासाठी विरोधक आक्रमक. उद्या देशभरात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मोर्चाचं आवाहन. घराजवळ हायवेवर ट्रॅक्टर उभा करण्याचं किसान मोर्चाचं आवाहन. हरियाणातील 7 जिल्ह्यात इंटरनेट सेवा सुरू. शेतकरी आंदोलनामुळे 14 दिवसांपासून होते निर्बंध. उत्तर प्रदेशच्या कौशांबी कोखराज भागामध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीला भीषण आग. आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणामध्ये झोपडपट्टीला भीषण आग. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात. लखनौ आग्रा एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी. उज्जैनमध्ये 2500 किलो बनावट मिरची मसाला जप्त. अन्न पुरवठा विभागानं गोडाऊनलाच केलं सील. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाचा येलो अलर्ट. मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही विजांसह हलक्या पावसाची शक्यता. मुंबईतील सायन उड्डाणपुलाचं पाडकाम 29 फेब्रुवारीपासून सुरू. 2 वर्षात रेल्वे महापालिकेकडून प्रशस्त उड्डाणपुलाचं बांधकाम. मध्य रेल्वेनं अंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा घेतला निर्णय. मुंबई ते करमाळी 1 मार्चपासून विशेष रेल्वे. पुणे अयोध्या रेल्वेचं बुकिंग जूनपर्यंत फुल. आत्तापर्यंत पुण्यातून अयोध्येला 4 रेल्वे रवाना. केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये अटक्कल पोंगलचा उत्साह. महिला भाविक मोठ्या उत्साहानं सहभागी. गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी. झाडं घरं रस्ती बर्फच बर्फ. गुलमर्गचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकही दाखल. जम्मू काश्मीरमध्ये पार पडतायत खेलो इंडिया विंटर गेम्स. गुलमर्गमध्ये स्पर्धक लुटतायत स्कींगचा आनंद. दुबईतील आंतरराष्ट्रीय प्रो कुस्ती स्पर्धेत भारताचा दबदबा. भारतीय कुस्तीपटू संग्राम सिंगनं पाकिस्तानच्या मोहम्मद सईदचा केला पराभव. संप मिटल्यानं पॅरिसमधील आयफेल टॉवर रविवारपासून पर्यटकांसाठी खुला. टॉवर ऑपरेटरच्या संपांमुळे 19 फेब्रुवारीपासून होता बंद. रशिया युक्रेन युद्धाला 2 वर्ष पूर्ण. युरोपच्या विविध भागात युद्धाविरोधात निदर्शनं.